गोकुळ सोबत गोकुळ कोल्हापूर जिल्ह्यामधील 47 कोल्हापूर आणि 48 हातकणंगले दोन्ही लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया 16 मार्च 2024 रोजी निवडणूक जाहीर झाल्यापासून आणि 4 जून रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होऊन विजयी उमेदवार घोषित केल्यापर्यंत पूर्णपणे शांततेमध्ये आणि नियमानुसार निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणूक प्रक्रियेमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा जर पूर्ण जिल्ह्याचा विचार केला तर जवळपास 72% मतदारांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला. मी सर्व मतदारांचं मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. आणि या निवडणूक प्रक्रियेमध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी, मतदान केंद्रावरील कर्मचारी, मतमोजणी केंद्रावरील कर्मचारी, सर्व नोडल अधिकारी, आमच्या वेगवेगळ्या पथकामधील कर्मचारी यांनीसुद्धा परिश्रम घेतलं, त्याबद्दल त्यांचासुद्धा आभार व्यक्त करतो. आणि सर्व प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींनी या पूर्ण कालावधीमध्ये योग्य पद्धतीने सर्व माहितीची प्रसिद्धी दिली आणि सर्व नागरिकांपर्यंत सर्व माहिती पोहोचवली, त्याबद्दल मी त्यांचंसुद्धा आभार व्यक्त करतो. 47 कोल्हापूर मतदारसंघामध्ये 19,42,725 मतदारांपैकी 13,87,343 प्लस 5,983 नोटा एवढ्या मतदारांनी मतदानामध्ये सहभाग घेतला. 48 हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये 18,18,396 मतदारांपैकी जवळपास 12,95,000 मतदारांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला. 47 कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये 23 उमेदवार उभे होते, यापैकी ज्यांना 1/6 मतं मिळालेली नाहीत असे साधारणतः 21 उमेदवार होतील की ज्यांचं अनामत रक्कम जप्त होईल. आणि 48 हातकणंगले मतदारसंघामध्ये 27 उमेदवार होते, 1/6 कमी मतं मिळालेली साधारणतः 25 उमेदवार आहेत की ज्यांची अनामत रक्कम जप्त होईल. आणि याची माहिती जेव्हा लेखी पत्राद्वारे येईल तेव्हा आपल्या सर्वांना दिली जाईल. मी परत एकदा कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांचं आभार व्यक्त करतो की सर्वजण मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी झाले आणि शांततेमध्ये मतदान करण्याची आणि मतदानामध्ये जास्तीत जास्त सहभाग होण्याची जिल्ह्याची परंपरा सर्वांनी कायम राखली.